यानंतर आता पुढच्या सगळ्या बातम्या आपण बघूयात सुपरफास्ट. धुळे जिल्ह्यात 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर नंदुरबार मधल्या डोंगर रांगांमध्ये 6 अंशांपर्यंत तापमान नोंदवलंय. जनजीवनावर या थंडीचा परिणाम झालाय. 2 दिवसांपासून नाशिकमध्ये वाढलेलं तापमान आज पुन्हा एकदा कमी झालंय. पारा पुन्हा 7 अंशांवर आलाय. निफाड ओझर परिसरात हाच पारा 5 अंशांपर्यंत खाली आलाय. नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीचा कडाका कायम आहे. नागपुरात आज पारा 7.6 अंश सेल्सिअसवर गेलाय, तर गोंदियातलं तापमानही 7.4 अंशांवर गेलंय. परभणी जिल्ह्यात 5.6 अंश सेल्सिअस तापमान आहे. ही थंडी हरभरा आणि गहू पिकासाठी लाभदायक आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलाय. भंडारा जिल्ह्याचं तापमान 7 अंशांवर येऊन स्थिरावलंय, तर गोंदियाचं तापमानही 7.4 अंशांवर आलेलं आहे. वाढत्या थंडीमुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यात पारा 9 ते 10 अंशांपर्यंत खाली घसरलाय. थंडीमुळे ग्रामीण भागातले नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. थंडीमुळे आजारपणाचा धोकाही वाढला आहे. केंद्रात गेल्या 7 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपनं संपत्तीच्या बाबतीतही मोठी मजल मारली आहे. ताज्या अहवालानुसार भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरलाय. 2019-20 या वर्षातील भाजपची घोषित संपत्ती 4,847 कोटी आहे, तर भाजपनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीनं स्थान पटकावलंय. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टानं रद्द केलं. हा निर्णयच असंवैधानिक असल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. महाराष्ट्राची विधानसभा हा निर्णय मान्य करते का हे पाहावं लागेल, असंही ते म्हणालेत. मास्कमुक्तीची कोणतीही चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री आणि सगळेच मंत्री मास्कबाबत आग्रही आहेत असं अजित पवारांनी म्हटलंय. तर आदित्य ठाकरेंनीही काल नाशिकमध्ये मास्कमुक्तीची शक्यता फेटाळली. मुंबई महापालिका 2022 मधल्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा आराखडा तयार झालाय. 1 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत आराखड्यावर हरकती आणि सूचना मागवल्या जातील. खुल्या वर्गासाठी 219, अनुसूचित जातींसाठी 15 आणि अनुसूचित जमातींसाठी 2 वॉर्ड असतील. अनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्या गटावर तोफ डागली. हमीद आणि मुक्ता दाभोलकर गटानं 7 कोटींचा निधी असलेला ट्रस्ट ताब्यात घेतला असा आरोप अविनाश पाटील यांनी केला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे